परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कापणीला आलेल्या भातपिकाचे पावसाच्या सरींनी नुकसान केले आहे. जिल्ह्यातील 1328 शेतकऱ्यांच्या 471.10 हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाकडून सुरू आहे. पावसामुळे कापणीची कामे खोळंबली असून पाऊस थांबण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. रायगड जिल्ह्यात 97,272 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला लहरी हवामानाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सुरुवातीला भात शेतीचे नुकसान झाले होते. त्यातून सावरलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीने शेती पिकवली. त्यातून फुललेली शेती आता कुठे कापण्यायोग्य झाली असतानाच मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात परतीच्या पावसाच्या सरी बरसत आहेत. परतीच्या पावसाने कापणी योग्य झालेले भात पीक शेतात साठलेल्या पाण्यात आडवे झाले आहे. त्यामुळे भात पिकाला पुन्हा कोंब येण्याची शक्यता आहे. दरवर्षी भात लागवड करायची आणि शेवटच्या क्षणाला भात शेतीचे प्रचंड नुकसान. यामुळे मातीत टाकलेला पैसा धान्याच्या माध्यमातून मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.